नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प प कोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. मित्रांनो, आपण ॲरिस्टॉटल या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांच्या संदर्भामध्ये त्यांचा जीवन परिचय बघितलेला आहे. त्यानंतर ॲरिस्टॉटलने मांडलेल्या राजकीय विचाराचा अभ्यास आपण केलेला आहे. राज्याची निर्मिती कशा स्वरूपाची झाली या संदर्भातलं सविस्तर विचार केल्यानंतर राज्याचं गतिचक्र जे ॲरिस्टॉटलने मांडलं त्याचाही विचार आपण केला की कशा प्रकारे एका अवस्थेतून दुसरी अवस्था येते. मित्रांनो, त्यानंतर आपण बघितलं की नागरिकत्व कोणाला द्यायचं, तर आपण बघितलं की मर्यादित नागरिकत्वाची संकल्पना या ठिकाणी ॲरिस्टॉटलने मांडली. ॲरिस्टॉटलने क्रांतीच्या संदर्भात सुद्धा विवेचन केलेलं आहे, कारण त्या काळामध्ये असलेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अतिशय बारकाव्याने अभ्यास ॲरिस्टॉटलने केला होता. आणि त्या आधारावर समाजामध्ये होणारं जे परिवर्तन आहे किंवा समाजात होणारे जे बदल आहेत, मग ते बदल विचारात घेऊन त्या ठिकाणी ॲरिस्टॉटलने क्रांतीसंबंधी विचार मांडले. मित्रांनो, ॲरिस्टॉटलने हे विचार कोणत्या पुस्तकात मांडले असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तर ॲरिस्टॉटलचा प्रसिद्ध असलेला दी पॉलिटिक्स नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्येच त्यांनी क्रांतीसंबंधी विचार मांडलेले आहेत. पण कितव्या भागात? तर पाचव्या भागामध्ये. मग क्रांती या शब्दाचा नेमका अर्थ त्यांना काय अभिप्रेत होता असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. क्रांती म्हणजे बदल आहे, मग अचानक झालेले बदल आहे की हळूहळू झालेले बदल आहे असाही प्रश्न आपल्याला जेव्हा निर्माण होतो, तर मित्रांनो उत्क्रांती आणि क्रांती या दोन शब्दातला अर्थ आपल्याला माहिती आहे. उत्क्रांती याचा अर्थ हळूहळू झालेले बदल आहे आणि क्रांती याचा अर्थ अचानकतः मोठ्या प्रमाणात झालेले बदल आहे. मग या संदर्भात ॲरिस्टॉटलचं काय मत होतं असा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की ॲरिस्टॉटलच्या मते क्रांती याचा अर्थ संविधानामध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये शासनामध्ये झालेला जो बदल असेल, मग तो बदल लहान स्वरूपात असेल किंवा संपूर्णतः झालेला बदल असेल, याचा विचार ॲरिस्टॉटलने क्रांतीच्या संदर्भात केला. मित्रांनो, ॲरिस्टॉटलने क्रांतीच्या संदर्भाचे विचार मांडले, त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या क्रांतीच्या 8 प्रकारांचा विचार मागच्या भागात केलेला आहे. त्या क्रांतीच्या 8 प्रकारामध्ये आपण बघितलं की जेव्हा संपूर्ण शासन व्यवस्था किंवा राज्यघटनेमध्ये जर बदल झाला असेल तर ती पूर्णतः संपूर्ण क्रांती म्हणून त्या ठिकाणी म्हटली. पण म्हणजे आपण पाहतो की संविधानाच्या काही भागात किंवा शासनातील काही व्यक्तींमध्येच जर बदल झाला तर त्याला आंशिक क्रांती अशा स्वरूपाचं विवेचन त्या ठिकाणी ॲरिस्टॉटलने केलेलं आहे. म्हणून संपूर्ण क्रांती आहे की आंशिक क्रांती आहे, किंवा व्यक्तिगत क्रांती म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये झालेला बदल आहे की गैरव्यक्तिगत क्रांती आहे म्हणजे त्या ठिकाणी संविधानात झालेला बदल आहे, याच्यावरनं व्यक्तिगत क्रांती किंवा गैरव्यक्तिगत क्रांती अशाही प्रकारच्या क्रांतीचा भाग त्या ठिकाणी प्रकार सांगितलेला आहे. मित्रांनो, ॲरिस्टॉटलने क्रांतीच्या संदर्भात रक्तहीन क्रांती की रक्तरंजित क्रांती याचंही विवेचन केलेलं आपण बघितलंय. याशिवाय ॲरिस्टॉटलने क्रांतीच्या प्रकारामध्ये वीरांची क्रांती अशा संदर्भात वेगवेगळे क्रांतीचे प्रकार आपण मागच्या भागात अभ्यासलेले आहे. आजच्या या भागामध्ये क्रांती का होते तर आपण पाहिलं की क्रांती केव्हा केव्हा झालेली असते तर जेव्हा जेव्हा लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो. मग हा असंतोष केव्हा निर्माण होतो, त्यामागची कारणं कोणती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. मग ॲरिस्टॉटलने त्या काळामध्ये दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये क्रांती कोणत्या कारणामुळे होऊ शकते याचं जे विवेचन केलेलं आहे त्याचा अभ्यास आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण पाहतो अन्यायी शासनकर्ते असतील, मग शासनाचं धोरणच अन्यायी असेल, कारण ते स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात, त्यांचं जनहिताकडे अजिबात लक्ष नाही, केवळ हम करे सो कायदाच त्यांचं असेल, फक्त आपल्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग केला जात असेल. म्हणजे लोककल्याण आहे का? अजिबात नाही. लोकांच्या कल्याणाच्या ऐवजी जेव्हा शासन करते हा स्वहिताचा विचार करतात, केवळ स्वतःसाठी त्या सत्तेचा दुरुपयोग करत असतील तर अशा वेळेस लोकांमध्ये समाधान राहणार का? अजिबात नाही. लोकांना समानतेच्या भावनेने सरकार वागवणार का? तर या संदर्भातही आपलं उत्तर नकारार्थ येणार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा शासन करते सत्तेचा दुरुपयोग करतात, मग समाजामध्ये असमानता निर्माण होते, कारण जे शासन करते असतील किंवा त्यांच्याजवळच्या व्यक्ती असतील त्यांना सर्व गोष्टीचा लाभ मिळतो, आणि ज्या शासनापासून दूर असतात त्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यांना न्याय मिळत नाही. आणि मग अशा असमान राहिलेल्या व्यक्ती किंवा जेव्हा जेव्हा समाजामध्ये काही व्यक्तीवर अन्याय होतो, मग अशा व्यक्ती राजाच्या बद्दल कृतज्ञ राहतील का? की त्या राहूच शकत नाही, त्यांना प्रेम राहत नाही, आणि अशा वेळेस मग राजाविषयी प्रेम नसेल तर असंतुष्ट होतात, कारण समाजामध्ये दुराचार आहे, अनास्था निर्माण होते, आणि शासन करतांविषयी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण होते.
आणि ही चीड निर्माण होण्यालाही कारण स्वाभाविक आहे की त्यांच्या गरजा मान्य होत नाही, त्यांना न्याय मिळत नाही, समानतेची संधी मिळत नाही, अशा ज्या व्यक्ती असतात त्या संघटित होतात आणि या संघटित झालेल्या व्यक्ती मग शासनाच्या अन्यायी धोरणाला सहकार्य करणार की विरोध, यस विरोध करतात. आणि मग सरकारच्या धोरणाला विरोध केला म्हणजेच तिथे आता शासनकर्त्यांचा काही व्यक्तींचा गट असेल आणि मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेल्या व्यक्तींचा गट असेल. या दोन गटामध्ये जेव्हा संघर्ष होतो विजय कोणाचा होणार आहे, बहुसंख्य लोकांचा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तींचा विजय होतो त्या समाजामध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणी शासनामध्ये किंवा संविधानामध्ये. हा बदल जो होतो ना हा बदल म्हणजे क्रांती असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे शासनाचं अन्यायी धोरण जर असेल तर त्या ठिकाणी क्रांती होण्याचा धोका या ठिकाणी अरिस्टॉटलने स्पष्ट केलेला आहे. आता आपण क्रांतीचं जर दुसरं कारण अरिस्टॉटलने सांगितलेलं बघितलं तर मित्रांनो, अरिस्टॉटलच्या मते समाजामध्ये जर मध्यम वर्गाचा अभाव असेल तर त्या ठिकाणी क्रांतीचा धोका अतिशय मोठ्या स्वरूपात असतो. त्याचं कारण आहे की समाजामध्ये अतिश्रीमंत आणि अतिगरीब अशा दोन टोकाच्या व्यक्ती असतील, जेणेकरून गरिबांकडे जाणं हा श्रीमंतांच्या प्रतिष्ठेचा विषय असेल किंवा श्रीमंतांकडे जाणं हे गरिबांना शक्य नसेल. अशा दोन टोकाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा श्रीमंत व्यक्ती सत्तेवर आहे त्या सत्तेचा उपयोग ते स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत, मग त्यामुळे ज्या व्यक्ती गरीब आहेत त्या अधिक गरीब 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 होत जातात आणि मग त्यांच्यामध्ये समन्वय साधणं. म्हणून गरिबांच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते श्रीमंतांपर्यंत मांडण्यासाठी एकमेकांकडे जाण्यासाठीची जी दरी आहे इतकी भयानक मोठी असेल की जेणेकरून ते एकमेकांकडे जाऊ शकत नसतील, ते प्रश्न मांडू शकत नसतील, तर मित्रांनो काय होणार आहे, संघर्ष होणार आहे. कारण श्रीमंतांकडनं जेव्हा गरिबांवर अन्याय होणार तर त्या अन्यायातनं शेवटी हे गरीब वर्ग ज्यांच्यावर अन्याय झाला असेल, अत्याचार झाले असतील किंवा ज्या व्यक्ती असमाधानी असतील तर अशा व्यक्ती शासनाला म्हणजे श्रीमंत व्यक्तींना सहकार्य करणार का, तर उत्तर नाहीच येतं. आणि मग अशा वेळेस मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की या ज्या श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांना या गरीब व्यक्तींकडून विरोध होतो. म्हणून अरिस्टॉटलचं मत आहे की या श्रीमंत व्यक्तींना आणि गरीब व्यक्तींना जोडणारा एक मध्यम वर्ग असणं सुद्धा गरजेचं आहे. हा मध्यम वर्ग असेल तर दोघांमध्ये सुसंवाद साधू शकेल. गरिबांचे प्रश्न श्रीमंतांपर्यंत मांडणं आणि श्रीमंतांच्या ज्या काही समस्या असतील किंवा अपेक्षा असतील त्या या गरिबांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणारा हा मध्यम वर्ग अपेक्षित असेल. म्हणून मध्यम वर्गाचा अभाव जर असेल ना तर क्रांतीचा धोका असतो. मित्रांनो, यानंतर आपण अरिस्टॉटलने सांगितलेल्या तिसऱ्या कारणाचा जर विचार केला तर समाजामधली आर्थिक विषमता हे तिसरं कारण आहे. आत्ताच आपण बघितलं की समाजामध्ये दोन टोकाच्या व्यक्ती म्हणजे श्रीमंत आणि गरीब आहे, म्हणजेच आर्थिक विषमता आहे. काहींकडे खूप आहे आणि काहींकडे अजिबात नाही. आणि ज्यांच्याकडे आहे त्या संपत्तीच्या बळावर अधिकाधिक श्रीमंत होत असतील आणि ज्यांच्याकडे नाही त्या संपत्ती नाही म्हणून त्या आधारावर अधिकाधिक गरीब होत असतील, तर या दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होतो. आपण काल मार्क्सने मांडलेला अलीकडचा जर सिद्धांत बघितला तर त्या सिद्धांतामध्ये आर्थिक विषमता हे कारणीभूत ठरणारं संक्रांतीचं कारण मार्क्सनेही स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, अरिस्टॉटलने त्या काळामध्ये जर समाजामध्ये आर्थिक विषमता असेल, एक श्रीमंतांचा अहेरीचा वर्ग आहे आणि दुसरा गरिबांचा नाहिरीचा वर्ग आहे आणि या अहेरी वर्गाकडनं म्हणजे शासकाकडनं शासितांचं जर अन्याय होत असेल किंवा म्हणजे ज्या व्यक्ती गरीब आहेत त्यांच्यावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असतील, त्यांना न्याय मिळत नसेल, तर अशा वेळेस समाजामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून क्रांतीचं तिसरं कारण अरिस्टॉटलने जे सांगितलं ते आहे आर्थिक विषमता. मित्रांनो, जेव्हा समाजामध्ये उच्च नीचतेची भावना असेल तेव्हा सुद्धा क्रांतीचा धोका असतो असं अरिस्टॉटलने स्पष्ट केलं. आपण बऱ्याचदा पाहतो की समाजामध्ये काही व्यक्ती जातीच्या आधारावर असतील, धर्माच्या आधारावर असतील, वंशाच्या आधारावर आहे या आपल्याला स्वतःला श्रेष्ठ मानतात आणि ज्या व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ मानतात अशा व्यक्तींकडनं दुसऱ्यांवर अन्याय किंवा अत्याचार होत असतो. मग अन्याय आणि अत्याचार झाला म्हणजे त्यांची पिळवणूक होत असते. पिळवणूक होते अशा व्यक्ती ज्यांच्यावर अन्याय होतोय, ज्यांची पिळवणूक होते किंवा ज्यांना अधिकारापासून वंचित ठेवलं जातं अशा व्यक्ती खुश राहणार का? स्वाभाविक आहे की त्या खुश राहूच शकत नाही. मग माझ्यावर जर अन्याय झाला असेल तर मी त्या राज्यकर्त्यांविषयी किंवा वरिष्ठांविषयी माझ्या मनात प्रेम निर्माण होणार नाही. मग माझ्यासारखंच जर असंतोष तुमच्याही मनात असेल तर मित्रांनो आपण संघटित होणार. कारण आपण बघितलं की जेव्हा जेव्हा हितसंबंध सारखे असतात तेव्हा व्यक्ती संघटित होते. म्हणून ज्या समाजातील दुर्बल व्यक्ती असतील किंवा कनिष्ठ लेखल्या गेलेल्या व्यक्ती असतील त्यांच्यावर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल किंवा त्यांची पिळवणूक होत असेल तर अशा व्यक्ती संघटित होतील आणि अशा संघटित झालेल्या व्यक्ती मग त्या ठिकाणी उच्च नीचतेच्या भावनेतनं हा जो संघर्ष होणार आणि या संघर्षातून क्रांती होण्याचा धोका या ठिकाणी अरिस्टॉटलने स्पष्ट केलेला आहे.
यानंतरचं जर आपण कारण अरिस्टॉटलने सांगितलेलं क्रांतीचं जर बघितलं तर मित्रांनो, भीती ही सुद्धा क्रांतीसाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे. आता माझ्या मनामध्ये जर तुमच्याकडनं अन्याय होणार आहे अशी भीती आधीच आहे, किंवा मला एक प्रकारे तुमच्याविषयी अशी अपराध म्हणजे मला इथे शिक्षा केली जाईल, मला न्याय मिळणार नाही अशी जर भीती असेल, तर अशा भीतीच्या प्रसंगी मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा समाजातील व्यक्तींमध्ये भीतीचं वातावरण असेल, मग हे भीती एकतर मला शिक्षा होण्याची भीती असेल किंवा मला न्याय मिळणार नाही अशी माझ्या मनामध्ये भीती असेल, तर मित्रांनो मी कधीही त्या व्यक्तीच्या जवळ जाणार नाही. म्हणून ज्या ज्या व्यक्तींच्या मनामध्ये शासनकर्त्यांविषयी भीती असेल, तर त्या व्यक्ती त्या शासनकर्त्यांपासून दूर जातात आणि कधीतरी मग त्या संघटित होतात. आणि जेव्हा त्यांच्या संघटित झाल्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्यांच्यामध्ये समाजामध्ये असलेली अस्थिरता असेल किंवा त्यांना न्याय मिळत नाही आणि त्यांच्या मनामध्ये सातत्याने दडपण असेल, तर अशा व्यक्ती संघटित होतात. म्हणून भीतीपोटी काही व्यक्ती जेव्हा संघटित होतात की मला इथे न्याय मिळणार नाही, माझ्यावर अन्याय होणार आहे, मला भीती वाटते, मला शिक्षा होऊ शकते अशी जर भीती वाटत असेल, तर अशा संघटित झालेल्या भीतीयुक्त व्यक्ती काय करतील, त्या राज्यकर्त्यांविरुद्ध क्रांती केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भीतीपोटी सुद्धा क्रांती होण्याचा धोका अरिस्टॉटलने या ठिकाणी स्पष्ट केलाय. म्हणून अशा प्रकारे अरिस्टॉटलच्या मते जशी आर्थिक विषमता असेल, समाजातील उच्च निचतेचा भाव असेल, किंवा शासनकर्त्यांचं धोरण जसं कारणीभूत आहे, तशी व्यक्तीच्या मनात जर शासनकर्त्याविषयी भीती निर्माण झाली असेल, तर अशा भीतीपोटी सुद्धा व्यक्ती क्रांती करू शकते. यानंतरच्या कारणाचा जर विचार केला तर मित्रांनो, अरिस्टॉटलने असं सांगितलंय की जेव्हा शासनकर्ते आहेत, आता मी उदाहरणार्थ सत्तेवर आली आहे आणि मी माझ्या स्वतःच्या कार्यक्षमतेप्रमाणे जर काम करू शकले नाही, म्हणजे माझी कार्यक्षमताच नाही असं लक्षात घ्या, आणि मी निष्काळजी आहे, माझं सत्तेकडे अजिबात लक्ष नाही, केवळ मी आणि माझं राज्य, मला माझ्या स्वार्थासाठीच सगळं काही दिसतंय, मी जनतेच्या भल्यासाठी कधीही विचार करत नाही, जनतेच्या कितीही समस्या असेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, म्हणजे याचा अर्थ एकतर मी अकार्यक्षम ठरले किंवा माझ्यामध्ये निष्काळजी पण आहे. या जर दोन गोष्टी राज्यकर्त्यांमध्ये असेल तर मित्रांनो, राज्यकर्त्यांच्या या निष्काळजीपणाचा परिणाम समाजावर होणारच. मग समाजावर ज्या व्यक्तींवर होणार आहे, त्या व्यक्तींना जर न्याय मिळत नाही, समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नाही, मला माझ्या जीवितांची किंवा मला संपत्तीची हमी नाही, माझ्या गरजा इथे पूर्ण होऊ शकत नाही, मला न्याय मिळू शकत नाही असं जर असेल, म्हणून राज्यकर्त्यांविषयी लोकांच्या मनात प्रेम राहणार का? अजिबात राहूच शकत नाही. आणि मग अशा निष्काळजी किंवा अकार्यक्षम शासनाच्या विरोधात जनता क्रांती केल्याशिवाय राहू शकत नाही. यानंतर क्रांतीचं एक सामान्य कारण जर आपण विचारात घेतलं की जेव्हा जेव्हा शासनकर्ते आपल्या सत्तेचा काय करतायत, दुरुपयोग करतायत. मग ते आपण फ्रान्समध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती बघा, किंवा जेव्हा जेव्हा आपण समाजामध्ये काही शासनकर्त्यांनी आपल्या स्वार्थासाठी, मग रशियातली झारशाही असेल किंवा फ्रान्समधली त्या ठिकाणी आपण पाहिलं 16व्या लुईची सत्ता असेल, जेव्हा जेव्हा शासनकर्त्यांनी सत्तेचा उपयोग हा स्वतःच्या स्वार्थासाठी केलाय, म्हणजे सत्तेचा दुरुपयोग केलाय, कारण शासन हे जनतेला श्रेष्ठ जीवनाची प्राप्त करून देण्यासाठी असतं आणि त्या लोकांच्या श्रेष्ठ जीवनाच्या प्राप्तीऐवजी स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी जर सत्तेचा दुरुपयोग केला जात असेल, तर मित्रांनो क्रांतीचा धोका हा मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून अरिस्टॉटलच्या मते जेव्हा जेव्हा शासनकर्ते अकार्यक्षम असतील किंवा निष्काळजी असतील, म्हणजे याचाच अर्थ त्यांनी आपल्या सत्तेचा काय केलाय, दुरुपयोग केला असेल, तर तेव्हा मात्र क्रांतीचा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. यानंतर आपण बघतो की समाजामध्ये क्रांती होण्याचं आणखी एक कारण जे अरिस्टॉटलने सांगितलं की समाजातल्या काही भागाचा विकास शासनकर्त्याकडनं होतोय आणि काही भागाकडे दुर्लक्ष होत आहे. आता निवडून आलेल्या व्यक्ती ज्या भागातल्या आहेत तेवळ केवळ त्या आपल्या आपल्या भागाचाच विकासावर लक्ष केंद्रित करत असतील, आणि ज्या भागात म्हणजे त्या निवडून आल्या नाही किंवा त्यांना कमी मते मिळाली अशी अपेक्षा असेल आणि त्यांच्याकडे जर तो दुर्लक्ष करत असेल, तर हा जो विकास आहे हा असमान विकास असतो. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की शासनकर्त्यांकडनं आपल्या भागाचा विकास केला जातो, आपल्या मतदारसंघाचा विकास केला जातो, असा असंतुलित विकास सुद्धा क्रांती करण्यासाठी कारणीभूत ठरतो, हेही कारण त्या काळात अरिस्टॉटलने सांगून ठेवलं. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण बघतो की समाजामध्ये प्रादेशिक वाद निर्माण होतात आणि या प्रादेशिक वादातून केवळ आपल्या आपल्या भागाचा विकासावर लक्ष केंद्रित केलं जातं. मग अरिस्टॉटलने त्या काळात ही परिस्थिती लक्षात घेतली होती की जेव्हा राज्यकर्ते काहीच भागाच्या विकासावर आपलं लक्ष केंद्रित करत असते आणि काही भागांचा विकास होत नसेल, तर हा असंतुलित प्रादेशिक विकास सुद्धा क्रांती होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असं विवेचन त्या काळात त्यांनी दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथात लिहून ठेवले.
मित्रांनो, क्रांतीचं आणखी एक कारण जे आज आपण मोठ्या प्रमाणात बघतो की परस्पर विरोधी विचारसरणी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा क्रांतीचा धोका हा मोठ्या प्रमाणात असतो. आता परस्पर विरोधी विचारसरणी का निर्माण होते याचा जर विचार केला तर आपण पाहतो व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. मग समाजामध्ये ज्या श्रीमंत व्यक्ती किंवा उच्चभ्रू म्हणून घेतल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या अपेक्षा वेगळ्या असतील, ज्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्ती असतात त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. आणि या दोन वर्गामध्ये जेव्हा परस्पर विरोधी विचारसरणी निर्माण होते तेव्हा क्रांतीचा धोका असतो. मित्रांनो, आपण काल मागचा साम्यवादी विचार बघितला आणि या साम्यवादी विचारात आपण बघितलं की जेव्हा जेव्हा आर्थिक दृष्टिकोनातून वर्ग निर्माण झाले, दोन परस्पर विरोधी विचारसरणी निर्माण झाल्या, एक भांडवलशाहीचा पुरस्कार करणारी विचारसरणी असेल, एक श्रमिकांच्या हुकुमशाहीचा विचार करणारी विचारसरणी असेल, तर या दोन परस्पर विरोधी टोकाच्या विचारसरणी जेव्हा जेव्हा निर्माण होतात तेव्हा तेव्हा संघर्षाची भीती असते किंवा क्रांतीची भीती असते. आणि याच संदर्भातला विचार अरिस्टॉटलने मांडलाय. कारण अरिस्टॉटलने राज्याचं जे गतिचक्र मांडलं या गतिचक्रात त्यांनी बघितलं की समाजामध्ये दोन परस्पर विरोधी विचारसरणी निर्माण झाल्या. काहींना वाटतं आपल्या सत्तेचा उपयोग हा स्वार्थासाठी झाला पाहिजे, पण जेव्हा समाजातल्या काही गटांच्या व्यक्तींचं असं म्हणणं होतं की काहीच व्यक्तींच्या हिताचा फायदा होतो आम्हाला काय, मग यावेळेस समाजात दोन परस्पर विरोधी विचारसरणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा या गतिचक्रामध्ये आपण पाहिलं की राजेशाहीची जागा ही कुलीन तंत्राने घेतलेली आहे. म्हणून समाजामध्ये परिस्थिती बदलते त्याचं कारणच मुळात असं आहे की जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय होतो, परस्पर विरोधी विचारसरणी निर्माण होतात तेव्हा हा क्रांतीचा धोका असतो. अशा प्रकारे अरिस्टॉटलने क्रांतीची ही सामान्य कारण विचारात घेतली. कारण समाजामध्ये संघर्ष म्हणा, क्रांती म्हणा, हा बदल जो आहे, हा बदल मग तो आंशिक स्वरूपात असेल, संपूर्ण स्वरूपात असेल, व्यक्तिगत स्वरूपात असेल किंवा गैरव्यक्तिगत स्वरूपात असेल, रक्तहीन स्वरूपात असेल, रक्तरंजित स्वरूपात असेल, किंवा विचारसरणीच्या आधारावर निर्माण झालेले हे परस्पर विरोधी गट असतील, तर मित्रांनो ही क्रांती होण्याची ही सामान्य कारण या ठिकाणी अरिस्टॉटलने विचारात घेतली. मित्रांनो, याशिवाय अरिस्टॉटलने विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा क्रांती होऊ शकते आणि या क्रांतीची वेगवेगळी कारणं सांगितलेली. मग विशेष असे सांगितलेली क्रांतीच्या कारणाचा जर आपण विचार केला तर राजेशाही किंवा एकतंत्र आहे. अशा परिस्थितीमध्ये केव्हा क्रांती होऊ शकते याचा जर विचार अरिस्टॉटलने तेव्हा केलेला आहे जर आपण बघितलं तर मित्रांनो, राजेशाहीमध्ये वंश परंपरेने सत्ता येते आणि वंश परंपरेने आलेली सत्ता ही एका व्यक्तीच्या हातात केंद्रित असते, म्हणून त्याला आपण राजेशाही किंवा एकतंत्र असंही म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस राजघराण्यामध्ये कौटुंबिक भांडणं असतील किंवा त्यांच्यामध्येच आपापसामध्ये परस्पर द्वेष असेल किंवा कौटुंबिक सत्ता संघर्ष असेल आणि नंतर मग त्यांच्यात निर्माण झालेला मत्सर असेल, तिरस्कार असेल, द्वेष असेल, त्याचे परिणाम सुद्धा समाजाला भोगावे लागतात. म्हणून एका राजाच्या कौटुंबिक वादातनं जर जनतेवर सातत्याने अन्याय होत असतील किंवा जनतेवर अत्याचार होत आहेत, जनतेला अपमानास्पद वागणूक मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये जनता खुश होऊ शकणार नाही. आणि अशी नाखुश जनता जी असेल, समाजामध्ये अस्थिरता निर्माण झालेली व्यवस्था असेल किंवा समाजामध्ये कुठेही शांतता नाही कारण राज्यकर्त्यांमध्येच भांडणं असतील, तर अशा वेळेस मध्ये आपण पाहतो की समाजामध्ये बदल अपेक्षित असतो आणि हा बदल हा क्रांती होण्याचं मूळ कारण आहे त्या राजघराण्यातील सत्ता संघर्ष. म्हणून या ठिकाणी राजघराण्यातील सत्ता संघर्ष किंवा कौटुंबिक प्रश्न जे असतील हे सुद्धा क्रांतीसाठी कारणीभूत ठरू शकतात. अरिस्टॉटलच्या मते जेव्हा जेव्हा समाजामध्ये राजेशाहीच्या विरोधात संघर्ष झाला असेल, कारण एक तंत्र विरुद्ध काही व्यक्ती जर संघटित झाल्या तर विजय काही व्यक्तींचा होणार आणि मग त्या व्यक्तींकडे सत्ता येते, मग अशा कुलीन तंत्रामध्ये जर या काही व्यक्ती आपल्या सत्तेचा जोपर्यंत जनहितासाठी उपयोग करतात तेव्हा नो प्रॉब्लेम, क्रांती होण्याचा धोका नाही. परंतु ज्या वेळेस मात्र या काही व्यक्ती स्वार्थी बनतात, त्या सत्तेचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करतात, जनतेकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं आणि जनतेकडे त्या उपासात्मक दृष्टिकोनातनं पाहत असतील, जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत असेल, म्हणजे बहुसंख्य वर्गाला त्यांच्याकडनं उपेक्षित ठेवलं जात असेल, तर मित्रांनो हे बहुसंख्य वर्ग खुश राहणार का? राहू शकत नाही. आणि मग हा बहुसंख्य वर्ग त्यावेळेस अरिस्टॉटलच्या मते या काही व्यक्तींच्या विरोधात म्हणजे कुलीन तंत्राच्या विरोधात क्रांती केल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुलीन तंत्रामध्ये जेव्हा जेव्हा काही व्यक्ती त्या सत्तेचा आपल्या स्वार्थासाठी दुरुपयोग करतात किंवा अन्याय धोरण ठरवत असतील तर अशा वेळेस त्यांच्या ठिकाणी क्रांती होण्याचा धोका असतो. यानंतर आपण बघितलं की कुलीन तंत्राची जागा जर प्रजातंत्राने घेतली, अनेक व्यक्तींच्या हाती सत्ता आली आणि अनेक व्यक्ती जेव्हा जनहितासाठी कार्य करतात तोपर्यंत क्रांतीचा धोका नाही, पण काही व्यक्तींमध्ये स्वार्थ आला
आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करत असतील, त्या सत्तेचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतील, तर अशा वेळेस शेवटी आपण बघितलं की लोकशाहीची जागा ही समुदाय सत्ता घेते. तेव्हा मित्रांनो एक लक्षात घ्या की लोकांच्या मनामध्ये त्या शासनाविषयी प्रेमच राहत नाही, कारण जन अनेक व्यक्ती आहेत त्यांना वाटतं आपण आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि त्या प्रतिनिधींनी जनतेच्या हितासाठी कार्य करावं ही अपेक्षा असते, पण त्या व्यक्ती जेव्हा स्वार्थी बनतात त्या सत्तेचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतात तेव्हा ही नाकुश जनता त्याला विरोध केल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे एरिस्टॉटलने क्रांतीची विविध कारणं या ठिकाणी मांडलेली आहेत, त्या कारणांचा विचार आपण केला. मित्रांनो केव्हाही क्रांती ही समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतरच निर्माण होणारी असते. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, किंवा समाजामध्ये शांतता राहत नाही, सुव्यवस्था राहत नाही, किंवा आपण पाहतो की जनता ही असंतुष्ट असेल, अशा वेळेस समाजामध्ये क्रांतीचा धोका असतो. म्हणून असंतोष हा क्रांतीचं मूळ कारण आहे आणि या असंतोषाला दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं काय केलं पाहिजे याचाही विचार त्या काळात एरिस्टॉटलने केला. म्हणून आपण पुढील भागामध्ये एरिस्टॉटलने या क्रांतीच्या संदर्भामध्ये काही जी उपाययोजना सुचवली त्याचा विचार आपण पुढच्या भागात करणार. आज आपण क्रांती का होते या संदर्भातला विचार आजच्या या भागात केलाय. मित्रांनो क्रांतीची जी वेगवेगळी कारणं आहेत जी एरिस्टॉटलने मांडलेली आहे ती आपणास समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन आपणास प्रथमतः प्राप्त होण्यास मदत होणार आहे. ओके थँक्यू.